अध्यक्ष महोदय, आपण जो अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडणे दिनांक 9/12/2023 रोजी अलीमनगर ते लालखडी अमरावती येथे काही व्यक्ती चाकू खंजीर हातात घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धाक दाखवून दहशत निर्माण करीत असल्याबाबत पोलिसांना गुप्तवार्ता प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे घटनास्थळी शहानिशा करून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडनं 65 नग चायना चाकू खंजीर एकूण किंमत रुपये 75,500 किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. प्रस्तुत प्रकरणी पोलिसांनी 9/12/2023 रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे आर्म्स ऍक्ट 4/25, 7/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 602/2023 गुन्हा नोंदवला आहे. उपरोक्त गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या घराच्या झडतीदरम्यान 2 देशी बनावटी कट्टे मॅग्झिनसह आणि 37 नग चायना चाकू खंजीर कट्यारी गुप्ती मछली चाकू असा एकूण 1,05,900 किमतीचा शस्त्रसाठा पोलिसांना मिळून आल्याने उपरोक्त नमूद गुन्हा क्रमांक 602/2023 मध्ये आर्म ऍक्टचे कलम 3/25 वाढवण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यात एकूण 6 आरोपी निष्पन्न झाले असून सर्व आरोपींना पोलिसांनी दिनांक 9/12/2023 रोजी अटक केली आहे. सदर आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अध्यक्ष महोदय, नानाभाऊंनी दुसरा एक विषय मांडला होता. जालन्यामध्ये गजानन तौर या इसमावर झालेला गोळीबार, लक्ष्मण गोरे व रोहित ताटपामुलवार यांनी अज्ञात कारणावरून गजानन तौर या इसमास 11/12/2023 रोजी गोळ्या झाडून ठार केले आहे. याबाबतची फिर्याद घटनास्थळी उपस्थित माऊली उर्फ ज्ञानेश्वर मंगळे यांनी पोलिसांना दिली आहे. सदर प्रकरणी आरोपी लक्ष्मण गोरे व रोहित ताटी पामुलवार यांनी गैरकायद्याची मंडळी जमून सदर इसमास गोळ्या झाडून जीवे ठार मारणे व जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलीस स्टेशन तालुका जालना येथे दिनांक 11/12/2023 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 802/2023 नोंद करण्यात आला आहे. उपरोक्त नमूद दोन्ही आरोपींना 12/12/2023 रोजी पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपींना पोलिसांनी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 22/12/2023 पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर घटनेशी संबंधित आरोपी व मयत इसम यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. प्रस्तुत गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.